सावधानी जो 39 कलम होने गए तो सभी सावधानी सांगितलं त्यासाठी आपल्याला हे हो एक आपल्याला इथे एक आपल्या सरपंचांची शाळा येईल आपल्याला एका दिवसाची त्या सगळ्याला सगळं मार्गदर्शन जर आपण केलं की आपल्याला सरपंच म्हणून जो आता काय जो अधिकार आहे त्या अधिकाराची आणि सरपंचाची जी काय पॉवर असते त्याच्याबद्दलची तुम्हाला जर माहिती मिळाली तर हे 39 आणि 42 43 44 त्याच्या कलमाची कधी तुम्हाला भीती राहणार कारण तुम्ही त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने कराल आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने सरपंचाचा असतो तो तुम्हाला करायला लागेल. केंद्राच्या शासनाकडच्या असतात, केंद्राच्या योजना असतात, महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात, ग्रामपंचायतीला काही विशेष अधिकार असतात. त्याची माहिती जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने झाली तर मला वाटत नाहीये की अशा पद्धतीचे जे कोण म्हणतात दुसरे तो आपल्यावर नजर ठेवून आहेत त्यांची काय भीती राहणार नाही. म्हणजे तुम्हाला जो लोकांनी आज गावाने तुमच्यावर विश्वास ठेवलाय आणि गावाने तुम्हाला जे आज सरपंच म्हणून निवडून दिलाय आणि गावाच्या विकासासाठी दिलाय त्यासाठी तुमच्यामध्ये कोणी आडवा येणार नाही आणि त्या योजना तुम्ही तुमच्या गावागावातून राहू शकता. आज खरंच कणकवली सारख्या एवढ्या मतदारसंघ आपल्या आपण तालुक्यामध्ये आज 11 आपले सरपंच आले, दुसरे काही सरपंच 4-4 5-5 मतांनी काही काही गावातून गेलेले. त्यासाठी मला या त्रिदेव म्हणजे सतीश, संदेश, अतुल आणि त्यात आता चौथा मी झालाय तो आमचा सुशांत म्हणजे हा चौकोन ह्या मतदारसंघामध्ये चौकोन म्हणून चौकानी जरा ह्या गावात आपल्याला ज्या ज्या गावामध्ये जी जी आपल्याला मतं पडली ज्या ज्या थोड्या थोड्या मताने आपल्याला जिथे जिथे सरपंच गेले थोड्या थोड्या मताने आपले जे सरपंच गेले त्या गावावर विशेषतः म्हणजे आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. मी ते तालुका प्रमुख दोन्ही तालुका प्रमुख मला सांगतोय कारण हे जिंकले जो जिताऊन चिकंदर म्हणतो तर ज्या ज्या गावात आपले 1-2 मताने गेलेले आहेत तर आपल्याला भविष्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या ह्या जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर कणकवली विभागात जिंकायच्या असतील तर त्याच्यावर आपल्याला जास्त जास्त नजर द्यायची पाहिजे. आता मगाशी संदेशभाई म्हणाले की भाई या ज्या ग्रामपंचायती जास्तीत जास्त आपल्या निवडून आले 11 तिथे जास्तीत जास्त निधी द्यायला पाहिजे. मी तर असं उलट म्हणेन की ज्या ज्या 1-2 मताने आपल्या ज्या ज्या जिल्ह्यात गेले तिथे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे तिथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना मानणारी इकडची जी आपली जनता आहे ती जनता आहे ते ग्राम गावातले गाव ग्राम गावातले पर्याय आहेत लोक आहेत आपले ते आपल्या शिवसेनेला मानतायत असे ठराविक ठिकाणी काही ठिकाणी झालं गेले. मी मगाशी आमच्या युवासेनेच्या एनिस भाई वर्मा सांगितलं की आम्ही खालून गोळ्या मारत होतो ते लोक वरून गोळ्या मारत होते आपल्याला आपला दारू गोळा कमी पडला. ह्या आमचा कोण म्हणाला युवासेनेचा आमचा सुशांत म्हणाला सुशांत या टायमाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तू काही घाबरू नको जे संदेशभाई म्हणाले आम्ही बॉम्ब गोळाच तुम्हाला देऊ जेणेकरून वरचे असतील ते पण होऊन जातील आणि बाकीचे पण होऊन जातील त्याची काही करण्याची काळजी करण्याची गरज नाहीये. आपल्याला लोकांचं चांगलं काम करून लोकांकडे आपण जाऊ. आपल्याला आता तुम्ही जे सरपंच म्हणून निवडून आलात सदस्य म्हणून निवडून आलात खरोखरच चांगल्या लोकांनी म्हणजे लोकांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघितले. आज त्यांचं राजकारण त्यांना लपला आज खोके सरकार काय असेल ते त्यांना बघताय म्हणून तर तुम्हाला त्या खोके सरकारला नाकारून आज तुम्हाला सरपंच म्हणून दिलं आणि काही थोड्या मताने गेल्या. आपण आपल्या लोकांना जे आदरणीय पक्षप्रमुखांनी बाळासाहेबांनी जे आपल्यावर संस्कार घडवले काम सामाजिक 80% समाजकारण 20% राजकारण ह्या राजकारणात आपण जाऊन चांगलं चांगलं कशा वेळेला तर या वेळेला यापैकी सरपंच कोण आले आजूबाजूच्या गावांना चांगली मतं आली यापैकीच कोण यांनी जी आपल्याला क्षमता आता निर्माण झाली ती आपल्याला आता जेवढी मतं मिळालेली आहे त्या गावातना 1-2 दिवस तालुका प्रमुखांना सांगतो कणकवलीच्या शाखेत न बसता तुम्ही या गावागावांना भेटी द्या तिकडच्या शाखा प्रमुखांना सक्रिय करा जाऊन भेटा तिकडच्या काय काय समस्या आहेत हे चौकडी तर तुमच्या सोबत आहेतच आम्ही सुद्धा भाई तर आहेतच वैभव नाही तर विचारांनी त्याचा पुराण मार्ग बघून सुद्धा तिकडे आपल्या कणकवली सारख्या शहरामध्ये तिकडे आजूबाजूच्या गावातला भेटी देऊन तातोडात फरक त्याने जी विनंत केली तशा आम्ही सगळ्याच्या सगळे तुमच्या सोबत आहोत म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्ही आज सगळे विचारे सरपंच म्हणून निवडून आला तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन तर करायलाच पाहिजे उपसरपंचांचं पण करायला पाहिजे सदस्यांचं पण करायला पाहिजे पण जे जे थोड्या मताने आले आहेत त्यांच्या घरी तालुका प्रमुखांनी आणि आम्ही चौकेदार समजा असून आपण त्यांच्या गावी सरपंच जे जे थोड्या थोड्या मताने पडले त्यांना गाव भेटी देऊन त्यांची समस्या ऐकून घेऊ तर त्यांना परत चांगली उमेद देऊ
परत लढायला तयार होतील अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. अधिक न बोलता वाईंचं वाचन आणि वाईंचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे. जे काय वाईन तुम्हाला सांगतील ते ऐकायचे, मला सुद्धा ऐकायचंय. म्हणून माझ्या भाषणाला मी इकडेच विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जी आपल्याला क्षमता आता निर्माण झाली ती आपल्याला आता जेवढी मतं मिळालेली आहे त्या गावातना एकही दिवस तालुका प्रमुखांना सांगतो, संकोलीच्या शाखेत न बसता तुम्ही या गावागावांना भेटी द्या, तिकडच्या शाखा प्रमुखांना सक्रिय करा, जाऊन भेटा. तिकडच्या काय काय समस्या आहे हे चौकडी तर तुमच्या सोबत आहेतच, आम्ही सुद्धा भाई तर आहेतच, वैभव नाही तर विचारांनी त्याचा पुराणमार्ग बघून सुद्धा इकडे आपल्या कणकवली सारख्या शहरामध्ये तिकडे आजूबाजूच्या गावातला भेटी देऊन तातोडात फिरत केली जी विनंती केली तशा आम्ही सगळ्याच्या सगळे तुमच्यासोबत आहोत. म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही आज सगळे विचारे सरपंच म्हणून निवडून आला तुमचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन तर करायलाच पाहिजे. उपसरपंचांचं पण करायला पाहिजे, सदस्यांचं पण करायला पाहिजे. पण जे जे थोड्या मताने आले आहेत त्यांच्या घरी तालुका प्रमुखांनी आणि आम्ही चौकेकर समजा असत आपण त्यांच्या गावी सरपंच जे जे थोड्या थोड्या मताने पडले त्यांना गाव भेटी देऊन त्यांची समस्या ऐकून घेऊ तर त्यांना परत चांगली उमेद येऊ, परत लढायला तयार होतील अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. अधिक न बोलता वाईंचं वाचन आणि वाईंचं मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे. जे काय वाईन तुम्हाला सांगतील ते ऐकायचे, मला सुद्धा ऐकायचंय. म्हणून माझ्या भाषणाला मी इकडेच विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.